गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली जाधव व्लॉग्स. आणि आजच्या व्लॉगमध्ये ॲज असं काही स्पेशल नाही आहे, नाही मी कुठे ट्रॅव्हलिंगला चालली आहे, नाही मी कुठे आउटिंगला चालली आहे. सो हा जनरल व्लॉग आहे, घरचाच व्लॉग आहे, जो माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे. सो मी आज शूट करणार आहे. आणि आज माझा वर्किंग डे आहे ॲज युजुअल. तुम्ही बघू शकता इथे माझं ऑफिसचं काम चालू आहे. हे मेन आहे, तर इथे असं बघू शकता हा सगळा पसारा. लिटरली खूप जास्ती पसारा झालाय. आणि हा सगळा हे जे सगळं सामान आहे ते पुण्यावरून आणलेलं सामान आहे. ह्या बॅगेत सगळ्या माझ्या साड्या, कपडे, आणि ही तर बेबी शॉर्टची बॅग आहे, जे मी बेबी शॉर्टला साडी वगैरे घातलेली ज्वेलरी ॲज इट इज आहे सगळं. ह्या सगळ्या बॅग आहेत अशा, ज्यामध्ये साड्या, कपडे. ह्या बॅगेमध्ये बेबीचे डॉक्युमेंट्स, इथे बुक्स वगैरे. हे जे सामान आहे हे पुण्यावरून आणलेलं आहे. आणि ह्या हिशोबाने आणले की मला हे पुढच्या 6 ते 7 महिन्यासाठी लागणार आहे, म्हणजे मी जेवढ्या दिवस इथे आहे. तर त्या हिशोबाने हे सगळे माझे कपडे, जे बेसिक सामान, त्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी घेऊन आले. आणि असं खूप जास्त पसरा मी येताना गाडीमध्ये भरून आणलेला, गाडी पूर्ण फुल झाली होती. सो आल्यापासून आय थिंक मला येऊन 1-2-3 आठवडे झालेत, पण हे जे सगळं सामान आहे हे ॲज इट इज आहे. जे लागतं मी त्यातलं काढते आणि यूज करते, कारण मला अजिबात टाईम भेटलेला नाही आहे हे सगळं आवरायला. बिकॉज आल्यानंतर 1 वीक पूर्ण आमचं बेबी शॉवरच्या प्रिपरेशनमध्ये गेला. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट वीक बेबी शॉवर झालं, मी पूर्ण वीक व्यवस्थित ऑफिसचं काम आणि फक्त आराम केला आहे, त्यामुळे मला वेळच नाही भेटला. सो आता फायनली आता माझ्याकडे टाईम आहे, तर हळूहळू रोज हा पसारा जो आहे तो आवरायचा आहे. आणि मेन मुद्दा असा, मी खूप कपडे घेऊन आली आहे, म्हणजे साड्या किंवा ड्रेसेस, आणि बरंच अजून पण बरंच सामान आहे जे मला रिक्वायर्ड आहे. आणि झालं असं की आमच्या घरात, म्हणजे मम्मीच्या इथे आता मी सध्या, सो मम्मीचं घर पण पूर्ण फुल आहे. अजिबात सामान ठेवायला जागा नाही आहे, त्यांचे पण कपडे वगैरे सगळे कबर्डचे आहेत ते फुल आहेत. सो आता मम्मीने मला सांगितलं ह्या कबर्डमध्ये ती मला स्पेस करून देणार आहे माझं सामान ठेवायला. सो मग आता हे सगळं असं हळूहळू जे सामान आहे ते आवरायचं आहे. आणि पॅरलली जसं होईल तसं, म्हणजे काही खूप असं फास्ट नाही करायचं, जसं होईल तसं. कारण आता माझं 7वा मंथ आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि ऑब्व्हियसली मला आता खूप वेळ, एक काम करायला खूप वेळ लागतो आणि होत नाही, मग त्यामुळे हळूहळू जसं रोज होईल आणि तेवढाच टाईम पण जातो. सो मी बेबी शॉवरच्या नंतर 1 वीक तर पूर्ण आरामच केला आहे, म्हणजे ऑफिसचं काम आणि आराम. पण आता मला असं वाटायला लागलं मी खूप जास्ती आराम केला आहे, सो मी आता आराम नाही करणार आहे. सो मी थोडंसं आता घरातल्या ॲक्टिव्हिटी, काम वगैरे करणार आहे. आणि मला त्याच्यानंतरचा जो टाईम आहे तो पूर्ण माझं रुटीन सेट करण्यात गेला, म्हणजे माझं डायट, त्यानंतर माझं योगा, वॉक वगैरे, सकाळी उठणं. बिकॉज सगळं शेड्यूल डिस्टर्ब झालं होतं पुण्याला असताना, हे सगळं खूप छान मी फॉलो करत होते. आणि इकडे आल्यावर बेबी शॉवरच्या इव्हेंटमध्ये सगळं डिस्टर्ब झालं. सो सगळं रुटीन मी आता पूर्ण सेट केलं आहे, माझं जे डायट आहे, डेली वॉक वगैरे, ह्या गोष्टी मी सगळ्या आता सेट केल्या आणि सगळ्या ट्रॅकवर आणल्या. सो आता मला माझ्या बाकीच्या गोष्टींवर फोकस करायचं आहे, ॲक्टिव्हिटीवरती. आणि मेन म्हणजे मी ॲक्च्युली खूप जास्त बाहेर फिरते, सो आता मला ते थोडंसं अवॉइड करायचं, म्हणजे मला आता आराम करायचा आहे. कारण ऊन पण भरपूर आहे. आणि आता जे काही सगळे काही गोष्टी होत्या, म्हणजे आमचं फोटोशूट होतं, मॅटर्निटी फोटोशूट होतं, बेबी शॉवर होतं, त्यानंतर आमच्या घरी छोटे मोठे इव्हेंट्स होते, आता ते सगळे झालेले आहेत. सो आता मला जो टाईम आहे तो फक्त स्वतःला आणि बेबीला द्यायचा आहे. आणि त्यामुळे मी आता ठरवलं मी जास्त बाहेर फिरणार नाही, एक्झर्शन नाही करणार, आणि ऑब्व्हियसली जास्त आराम पण नाही करणार आहे. सो ज्या काही ऍक्टिव्हिटी त्या मॉडरेट ठेवायच्या, दोन्ही बॅलन्स करायचे. कारण आता भरपूर फिरून झालेत, जसं की तुम्ही लास्ट व्लॉग पाहिला असेल माझा, मी नगरमध्ये जे फनफेअर आले, फनफेअरला गेलेली. कोहिनूर मॉलला मी कधी व्हिजिट नाही केलं, त्यामुळे मी तिथेही व्हिजिट करून आले. कारण मला असं वाटलं की काय माहिती नंतर कधी जाईल मी, ऑब्व्हियसली बेबी झालं तेवढं फिरता नाही आहे ना. सो मी तेही फिरून आले. सो आता बस झालं फिरणं. आणि आता माझे जे इथून पुढचे पण व्लॉग असणार ते तुम्हाला जास्त घरामध्ये दिसते, आणि जे काही माझं डेली रुटीन आहे त्याच्या रिलेटेड व्लॉग असणार आहे. सो ऑब्व्हियसली मी खूप जास्ती, मला असं वाटतं प्रेग्नन्सी एन्जॉय करते, म्हणजे मला असं वाटत नाही आहे ना प्रेग्नंट आहे, नुसतं एन्जॉयच चालू आहे, फक्त फिरणं, त्यानंतर थोड्याफार इकडच्या तिकडच्या गोष्टी सगळं असं चालू आहे. आणि ऑब्व्हियसली ही खूप छान गोष्ट आहे ॲक्च्युली, की प्रेग्नन्सी ही बर्डन नसलं पाहिजे, ते एन्जॉयमेंट असलं पाहिजे. म्हणजे
त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे, कारण हे फेस परत नाही आयुष्य. तर माझ्यासोबत तेच सुरू आहे. सो गाईज, आत्ता आहे माझा लंच ब्रेक आणि माझं ऑफिसचं काम बऱ्यापैकी झालं आहे आणि मी आता लंच केलं आहे. सो आता दुपारची वेळ आहे आणि मला, मी जसं म्हटलं की माझं हे मेन टास्क आहे आज की ॲटलिस्ट थोडंफार स्टार्ट करायचं आहे, जेणेकरून मी माझं सामान सॉर्ट करून प्रॉपरली जागेवर ठेवू शकते. बट तुम्हाला दाखवते मी ॲज इट इज हे सगळं. मी अजिबात हात नाही लावलेलं सकाळनंतर. हे आहे की एक्झॅक्टली स्टार्ट कुठून करायचं, म्हणजे आता नेमकं आवरायला काय घेऊ ते मला कळत नाही. सो मी आता ठरवले जे साड्या आहेत त्या सगळ्यात आधी आवरणार आहे मी, ज्या आता ऑब्व्हियसली लागत तर नाही आहेत, जसं फंक्शन वगैरे असेल त्या अकॉर्डिंगली त्या यूज होतील. मग मी साड्या ज्या आहेत त्या पहिले सॉर्ट करणार आहे सगळ्या आणि त्या वरच्या बेडरूममध्ये शिफ्ट करणार आहे. जे सामान मला नको आहे ते सगळं जे रिक्वायर्ड आहे ते फक्त इथे ठेवणार आहे, जे आता लागतच नाही ते वरती शिफ्ट करणार आहे. सो मी आज सुरुवात करणार आहे साड्यांच्या सेक्शनपासून, मग हळूहळू बाकीचं सामान सगळं आवरणार आहे. सो गाईज, माझी आता फ्रूट प्लेट खाऊन झालेली आहे आणि मी आली वरती. आणि जसं की माझं ऑफिसचं पण काम झालेलं आहे, आता मी अर्ध्या तासात लॉग आउट करेल. आणि माझं जो, जसं मी म्हटलं की आज माझं साड्या ज्या आहेत त्या सगळ्या सॉर्ट करायच्यात आणि त्या ठेवून द्यायच्यात. सो बट द थिंग इज दॅट की मी सगळं सॉर्ट तर केलं आहे बऱ्यापैकी, बट त्या ठेवायचं कुठे? बिकॉज तुम्ही बघू शकता हे जे कबर्ड्स आहेत, ह्या रूममधले कबर्ड्स आहेत आणि हे सगळे फुलं आहेत सगळे, अजिबात जागा नाही आहे ठेवायला. सो बिलकुल जागा नसल्यामुळे मी परत असं डिसाईड केलं की माझी जी मोठी बॅग आहे त्या बॅगेत सगळ्या साड्या पॅक करून ती बॅग एका साईडला ठेवून द्यायची, कारण त्या लगेच तर लागणार नाही आहेत. मग कुठे स्पेस पण नाही क्रिएट करू शकत. आणि जे डेली यूजचे कपडे आहेत, म्हणजे जे मला लागतात ते डेली यूजला, नाईट ड्रेस किंवा जे काही ड्रेस असेल बाहेर जाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, फक्त त्या वरती ठेवायच्या, बाकी सगळं पॅक करून ठेवून द्यायचं आणि जसं लागेल तसं काढायचं. सो हा माझा आता फायनल डिसिजन आहे. सो मी तुम्हाला दाखवते माझ्या जे काही आता साड्यांचं पॅकिंग, ते मी आता खाली जाऊन करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी या सगळ्या साड्या अशा काढून ठेवल्या आहेत. आणि ह्या ज्या साड्या आहेत ह्यावाल्या, ह्या सगळ्या नवीन साड्या ज्या मला बेबी शॉवरला आल्या आहेत आणि ज्या मी यूज करणार आहे. अजून बऱ्याच बेबी शॉवरला साड्या आल्या आहेत. सो ह्या ड्राय क्लीनसाठी मी सेपरेट केल्या आणि ह्या असं बऱ्यापैकी पसारा मी काढ. ह्या ज्या साड्या आहेत त्या आता कुठे ठेवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण मी सगळं बॅगेतून बाहेर काढलं आहे आणि असं सगळं मांडून ठेवलं आहे. सो सगळे फुल आहेत, अशा सगळे कपड फुल असल्यामुळे बिलकुल स्पेस नाही आहे. सो मग मी आता डिसाईड केलं आहे की ह्याच्या काही साड्या आहेत ज्या मी बॅगेतून काढल्या, त्यातल्या मी सॉर्टिंग करणार, ज्या मी इन फ्युचर घालणार आहे किंवा ज्या मला बिलकुल घालायच्या नाही आहेत, आणि त्या मी तशा बॅगेत परत भरून बॅग एका साईडला ठेवून देणार आहे, कारण खूपच. आणि हा तर पसारा ॲज इट इज आहे, तिचे कपडे वगैरे आहे हे तर ॲज इट इज आहे. अजून मी ह्याला हातच नाही लावलेला सामानाला, हे उद्या आवरणार आहे. सो आज मी हे सगळं क्लीन करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल साड्यांचं जे काही आहे ते सगळं सॉर्टिंग करणार आहे आणि उद्या मग बाकीचं जे आहे उरलेलं ते आवरणार आहे. सो असं रोज आता थोडं 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 क्लीन करून हां टाकणार आहे. सो हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. मी आता हे बॅगेत भरते फायनली. सो मला ज्या बेबी शॉवरला पण ज्या साड्या आल्या त्या पण मी सगळ्या बॅगेत टाकून देणार आहे. खूप सारे गिफ्ट्स आणि साड्या आल्यात, पण ते सचिनच्या घरी आहेत सगळे, ते मी इकडे नाही आणले आणि बरं झालं नाही आणले, कारण इथे बिलकुल जागा नाही आहे ठेवायला. तिकडेही जागा नाही आहे, सेम सिच्युएशन आहे सगळीकडे. सो आता मी हे परत सगळं बॅक टू बॅक टाकून देते. गाईज, फायनली आता मी सगळं आवरलं आहे आणि आता आहे डिनर टाईम. सो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी लवकर जेवण करते. सो आज मी डिनरमध्ये बनवलं आहे दाळ भाटी. आमच्या घरी आहे दाळ भाटी आणि माझं डिनर एन्जॉय करत आहे.